ते आपण म्हणतो ना की वासरातच दमक असते, तसं ह्याच्यातच दमक आहे, अंगचा पळ जास्त आहे. पहिरायचं असं झालं की वासरू मी काय सांगितलं, जिथं मोरगावला पळ बाहेरून वासरू पळलं का, त्यावेळेस त्याची एवढी प्रचंड चर्चा झाली की मैदान एवढं गाजलं पण वासराची चर्चा भरपूर झाली. तर त्या हिशोबाने राहुल भाईंचा फोन अजयला आला, तर अजयने मग परत आम्ही कॉन्टॅक्ट करून मग चालतं आमचा पहिरा झाला होता, पण काही मग आम्ही सांगितलं आम्ही त्यांच्यावर पळायचं असं आमचं ठरलं. ज्याचा बैल पळतो त्याला घरी पहिरे फोन येणार, स्वतःहून 100 फोन येणार की मला बैल आमच्यासोबत पळवा आमच्यासोबत पळवा. पैसे द्यायला कोण पण तयार आहे, पण वस्तू म्हणजे बैल तसं भेटत नाही. आजची भरपूर पैसे आले की त्यांना बैल असा भेटत नाही, तर गाडी फक्त एकच दिसत होती बाकासुरची आणि बालमाची, ती पण टॉपची गाडी एकच होती. हे वासरत गाडी दिसत नव्हती, म्हणजे एक काळ असं होता की काही म्हणतात की जादूसारखी गाडी पुढे आली. ज्याचे तत्व चांगले, त्याची नीतिमत्ता चांगली आहे, त्याला असली वस्तू 100% लावणार. नाही तो उगाच म्हणायचं एकन करायचं एक तशांनी केलं की त्यांना अशी वस्तू कधीच लावणार नाही. तर मैत्रीपूर्ण दोघांचा पार्टनरशिपमध्येच बैल राहणार आहे कायम, आणि बैल दोघांचा मैत्रीपूर्णच बैल पडणार या भागात. बैल नसं पळून चालत नाही, त्याच मागे नियोजन पण करणारे पाहिजे थांब. ते पिंटू शेट करता नियोजन, ते आमच्याकडनं झाला असतं तिकडच्या भागात. इकडे येऊन मागतं वासरू 55 लाख 60 लाखाला पण वासरू मागतं. वासरू मागायला काय, पण वासरू द्यायचं नाही. वासरू आमच्या दोघात पाटणार, तर वासरू पैशांचा विशेष कुठे. एक शारदा पाटील पुणेकरांचा सागर म्हणून, तो सुद्धा बैल असा तांबड्या रंगाचा, आणि आत्ताच्या हल्लीच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तांबड्या कलरमध्ये बैल फारसे आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. आणि एक हा एक आत्ता चालू सीझनला आत्ता जो बैल पळतोय, तर ह्याचं नाव सुंदर, पण हा कलरला तांबडा पांढरा मिक्स असल्यामुळं त्याचं मी एक नाही का समालोचक म्हणून एक आठवलं, म्हणून त्याचं नाव मी कॉकटेल ठेवलं. रामकृष्ण हरी मंडळी पब्लिक किंग उद्देशकच गोवंश संवर्धन आणि बैलगाडी शर्यतीला ग्लॅमर या आपल्या चॅनलवर आपलं असं सहर्च स्वागत आहे. मंडळी आज आपण आलो या मौजे वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे. मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एका वासराबद्दल. त्याचं नाव फक्त 1.5 महिन्यात 4 मैदानात एकदम टॉपला आला आहे. आज हे वासरू सुंदर ते कॉकटेल या नावाने ओळखायला लागलं आणि सर्वांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. वासरू पहिल्यांदा विरकरवाडीला वाघिरीच्या बादलबरोबर दिसलं, नंतर आजीदादा केसरी मैदानात चक्क मथुरच्या गळ्यात पळालं आणि इतिहास घडला. वासराने चक्क पंचम हिंदकेसरी बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा याची गाडी मारली आणि जिकडे तिकडे अखंड महाराष्ट्रात घराघरात वासराची चर्चा सुरू झाली. आणि विशेष म्हणजे या वासराला ज्यांनी फक्त 4 मैदानात 1.5 महिन्यात नावारूपास आलं, ते मास्टर माइंड पिंटू शेट मोडक नेमकं कोण आहेत, हा चमत्कार घडवला त्यांनी 4 मैदानात. एक आदत वासराला 27 महिन्याच्या वासराला त्यांनी एकदम टॉपमध्ये आणलंय. आणि दुसरे त्यांचे जे मालक आहे, ज्यांनी त्यांच्या घरी त्याची घरच्या गाईला पैदा झाली, ते अजय भाऊ पाटील बोरगाव जिल्हा जळगाव, यांच्याशी आपण संवाद साधणार आहे आणि जाणून घेणार आहोत या सुंदर कॉकटेल वासराचा आत्तापर्यंतचा जलद झालेला प्रवास. मंडळी चला तर व्हिडिओ सुरू करूया. मंडळी तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन दाबा. आणि तुमचा अभिप्राय सूचना आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळी आम्ही सारखं तुम्हाला सबस्क्राईब करा असे विनंती वारंवार का करतो, तर मंडळी तुमच्या एका सबस्क्राईबमुळे यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आहे आणि व्हिडिओला व्ह्यू होते, त्यामुळे आम्हाला उत्साह प्रेरणा आणि काम करण्याचं आनंद निर्माण होतो आणि एक अपेक्षा वाढतात. तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि शेअर केल्यामुळं मंडळी हा व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि प्रेरणा उत्साह मिळतो. तर मंडळी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ही कळकळीची विनंती.
शीट नमस्कार, तुमचं नाव आणि गाव पत्ता सांगा पहिले. माझं नाव संदीप केरबा मोडक, गाव वडकी. तुमचा व्यवसाय काय? व्यवसाय आपला हॉटेल आणि प्लॉटिंगचा व्यवसाय. आपलं प्लॉटिंग आदर्श डेव्हलपर्स वडकीमध्ये आम्ही व्यवसाय करतो. हे साधारणतः वडकी परिसरात तुमचं प्लॉटिंग चालू आहे? वडकी परिसरात प्लॉटिंग चालू आहे आपलं. तुम्ही आता बैलगाडा क्षेत्रात येण्यापूर्वी शिक्षण वगैरे काय घेतलं तुम्ही? शिक्षण वगैरे झालेलं आपलं. काय शिकलं? FY झालं आपलं. आता ह्यो जो नाद आहे आपला शेतकऱ्याचा, गरीब शेतकऱ्याचा, ह्यो नाद तुम्हाला कसा लागला? पहिलं काय व्हायचं, पहिलं म्हणजे आम्ही बारीक असताना आपल्या घरी पण वासर होतो एक, तर वडिलांपासून तसा नाद आहे आम्हाला. मध्यंतरी काळात बंदीमुळे आपले बऱ्याच गोष्टी बंद होत्या, त्यामुळे नव्हतं, आता परत चालू झाले रुटीन. तुमच्या आयुष्यात पहिली शर्यत कुठं केली तुम्ही? ज्यावेळेस नाद लागला तर आपल्या घरचं वासर पळायचं, आमचं वासर पळायचं होतं त्यावेळेस. तर काय व्हायचं, पहिलं जुनी आठवण म्हणलं की बिवरीला एक मैदान झालं होतं, आपल्या घरचं वासर पळलं होतं. ते आमचे बंधू संतोष मोडक, त्यांचे ते जॉकी होते स्वतः सरपंच, त्यांनी ते ही केलं होतं ते मैदानी छोट्यापणीचं. मग त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन नादात यायचं कुणाचं मार्गदर्शन भेटलं? त्यावेळेस काही मासिक कल्पना होती की नाद म्हणजे काय असेल, कळत पण नव्हतं, विषयच नाही काय एवढा. नंतर तुम्ही आता नादात आल्यानंतर पहिला बैल कुठला घेतला? आता पहिलं विषय नादात आल्यामध्ये पार्टनरमध्येच बैल होता आमचा, तर काय कारण असतं, पार्टनर कॅन्सल होता, आम्ही स्वतः सगळ्या गोष्टी करतोय. नंतर मग टोटल आतापर्यंत तुमची किती खरेदी झाली? खरेदी पहिल्या एक दोन झाल्या, त्या पार्टनरलाच शिकायल्या. नंतर आता ही एक चॉकलेट बनून खरेदी झाली नवीन, आणि हा पण आपण पार्टनरमध्येच बैल झाली आपली. आता हे सगळ्यांना एकदम म्हणजे चिकित्सा असते या क्षेत्रात, काय यावं का म्हणजे तुम्ही कसं आलेलं आहे, काय यावं असं वाटलं तुम्हाला? आता आपलं म्हणजे गावाकडं म्हणलं की बैलप्रेमी जास्त आहेत, त्याच्यामुळे वाटलं आपल्या क्षेत्रात यावं. आता सुंदरकडे येऊया आपण. तुम्ही सुंदरला पहिले कुठं बघितलं? सुंदर हा आम्हीच बोलवलं होता त्यावेळेस, भारत केसरी दाडशे होणीचे मैदान भरवलं होतं, त्याच्यामध्ये पळवलं होता. तर गटपास झाला होता सीमेला, हे झालं होतं, थोडी गाडी म्हणजे थोडा मार खाल्ला होता, थोडे घेऊन गाडी गेली होती. तो त्याचं तुमचं आणि त्यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं होतं? म्हणजे कॉन्टॅक्ट त्याच्यानंतर एक महिन्याने त्यांना फोन केला होता मी की काय कसं काय वासरू द्यायचं आहे, काय विषय झाला आमचा. तर ते म्हणले आपलं तर काय द्यायचं नाही, पण दुसऱ्या वासरू आहे ते बघू आपण. मग त्या हिशोबाने आम्ही गेलो, तर ह्याच वासराचं आमचं चालले बोलणी. तर म्हणले वासरू म्हणजे हे काय, आपल्या घरच्या गाईचं वासरू आहे पहिली गोष्ट, तर विक्री हा विषय नाही, आणि तिसरी गोष्ट हा म्हणजे वासरू घरचा सदस्य आहे. मग ते डायरेक्ट म्हणले सदस्याला सदस्याची विक्री होती का? मग त्या हिशोबाने आमचं बाकीच्या गोष्टी जमल्या, मग आमचा मैत्रीपूर्व बैल पळायचं ठरलं. हो, मग त्यानंतर तुम्ही जे त्याचं नियोजन हातात घेतलं आणि आज अख्ख्या महाराष्ट्राला एकदम म्हणजे स्वप्न पडलेलं आहे, एक 27 महिन्याचं वासरू आणि 4 महिन्यातच तुम्ही त्याला एवढं वरती नेलं, टॉपला पडलं. म्हणजे आज ते त्या दिवशी आजीतदादा केसरीमध्ये मथुर बरोबर पडलं, आता मथुरच्या नंतर म्हणजे टॉपची बैल, आता त्याचं नियोजन कुठं? हे जे डोकं होतं, मास्टर माइंड डोकं होतं, याच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही? तर ज्यावेळेस आमचं ठरलं वासरू इकडं पळवायचं, तर ज्यावेळेस मी ज्यावेळेस ठरवलं होतं नियोजन केलं, तर टॉपचं नियोजन करायचं. तर पहिलं नियोजन मग त्यावेळेस टॉपला गाडी पळायची आपली आणली, त्यावेळेस बबेची आणि बादलची, तर दोघांसंग कॉन्टॅक्ट झाले. तर बादल बरं कॉन्टॅक्ट जमलं, आणि आपल्या भाईयांनी टिल्लू भाईंनी आपल्याला बादल दिला. मग आपल्या आमचे पहिले कॉन्टॅक्ट असल्यामुळं आपला सुट्टी मेकर रफिक मुलांनी कॉन्टॅक्ट करून दिलं, आणि बादल बरं बैल दिला. बादल त्या महिन्यात टॉपला पळत होता. ओके, आता परवादीच 10 तारखेचं आजीतदादाचं मैदान झालं ते, आजीतदा केसरी गौतम भाईंचं, तिथून म्हणजे अशी एक चर्चा चालू आहे पिंटू शेठ मोडक कोण आहे, आणि कमी वेळात त्यांनी एक बैल असा टॉपमध्ये नेला, एक सगळ्याच्या तोंडावर चर्चा आहे. एकदम एकच म्हणजे कॉकटेल बघतो, याबद्दल थोडंसं काय विषय? याच्या मागं जर परिश्रम असतील तर हे अजय पाटील यांचे वडील लक्ष्मणप्पा पाटील बोरगावचे सरपंच, त्यांचं पण मोठं सहकार्य, कारण वासराला त्यांची ठेवण आणि जपणूक अशी की म्हणजे एखाद्या पहिल्यापेक्षा जास्त त्याचा खुराक वगैरे सगळे, त्याच्यामुळे की त्यांनी पण चांगले जपणूक केले आणि वासरू पळतंय त्या हिशोबाने ते नाव होतंयच. आणि नियोजन बाकीच्या गोष्टी जर आम्ही कोणची गोष्ट कमी पडत नाही, वासराला काय पाहिजे काय नाही सगळ्या गोष्टी आम्ही नियोजन करतोय, कोणचा बैल पाहिजे टाकलं पाहिजे, कोणची गाडी कशी पळेल, त्या हिशोबाने आम्ही स्वतः नियोजन करतो, मी स्वतःच नियोजन करतो. आता हे प्रेक्षकांना मंडळीला महाराष्ट्राला थोडंसं याचं तुम्ही याचं कॉन्टॅक्ट झाल्यापासून पहिल्या मैदानापासून आजीतदादा केसरीपर्यंत कुठं कुठं त्याच्या पैरे झाले, कसा कसा पळाला थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. पहिल्यांदा आलेले बादल बरोबर पळवलं आम्ही, वागरीकरांचा बादल, तिथं बादलली गाडी एवढी गाडी पळली, तिथंच विरकरवाडीला आदत हिंद केसरीमध्ये, तर तिथं आपण 2 नंबर केला होता. मग तिथं वासरू एवढं पळलं, तिथूनच वासरू चर्चेत यायला लागलं,
आणि वासरू आदत असल्यामुळे मोठे बैल काही देत नव्हतं. मोठ्या बैलांचा विषयच व्हायचा ना, आता आदत वासराला कसं काय पडेल, वासराबर काहींच नाही वासराबर पळत नाही. पण आजची परिस्थिती वेगळी, आजची परिस्थिती वेगळी, वासराबर पळायला सगळी इच्छुक आहेत. नंतर वीरकर, नंतर वीरकरवाड्यानंतर रोमन बरं झालं, पण ते रोमन बरं थोडासा प्रॉब्लेम झाला, ते काय गट काय आम्हाला पास झाला नाही, जे आहे ती सत्य परिस्थिती. त्याच्यानंतर आपण पळालो तर इथं मोरगावचं, मोरगावचं मैदान झालं, तिथं आमची घरची गाडी पळाली, भारत केसरी बायजा आणि ही घरची गाडी एवढी पळाली तर विषयच नाही. तिथं तिथं नामकरण पण झालं याचं कॉकटेल आणि सगळ्या, म्हणजे तिथं गाडी वासरू दोन्ही खांदी प त्यावेळेस उजेडात जास्त आलं की वासरू दोन्ही खांदी बाहेरून पळालं. त्यावेळेस चर्चा झाली की वासरू म्हणजे धू बाहेरून पळते आणि ठाम पळते. फायनलचं एक नंबर तर एक नंबर तर असावरूनच केला होता, त्याच्यामुळे तिथं वासरू जास्त चर्चेत आलं. त्यानंतर मग अजितदादा केसरीमध्ये आता महाराष्ट्राचं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं या गाडीनं. मथुर कॉकटेल सुंदर पळाला, याचा पायरा कसा झाला? पहिरा याचा असं झाला की वासरू मी काय सांगितलं, जिथं मोरगावला पळ बाहेरून वासरू पळालं का, त्यावेळेस याची एवढी प्रचंड चर्चा झाली की मैदान एवढं गाजलं पण वासराची चर्चा भरपूर झाली. तर त्या हिशोबाने राहुल भाईंचा फोन अजयला आला होता, अजयने मग परत आम्ही कॉन्टॅक्ट करून मग चालतं आमचा पहिरा झाला होता, पण काही मग आम्ही सांगितलं आम्ही त्यांच्यावर पळायचं असं आमचं ठरलं. आणि मथुरबरोबर पळणं तुम्हाला सगळ्यांचं स्वप्न असतं, मथुरबरोबर पळायचं, आम्हाला स्वतःहून फोन आल्यामुळे आम्ही केलं नियोजन. ते आता दादा खूप बैल आहे आपण बघितले जे फेमस झाले, त्यांना खूप दिवस लागले, पण आता या बैलाचं असं आहे म्हणजे एक 3 ते 4 महिन्यात किंवा चारच मैदानात हा बैल म्हणजे एकदम टॉपला गेला, तर याच्या मागं तुम्ही जे प्रयत्न केले ते म्हणजे नेमके त्याला कुठल्या पायऱ्यात पळवायचं ते कसं कसं ठरवलं? काय होतं की जरी कोणता आज मीडिया फास्ट झाली, मीडियामध्ये कळतं कोणचा बैल किती पळतोय, त्याचा पळ कसा आहे, की खालून कसं उडी मारतोय, काय करतोय, त्या पद्धतीने नियोजन करतो. हा वासरू आपल्या एकदम शान आहे, म्हणजे याला किती बाहेर टाकलं तरी बाहेर जात नाही, ते आपल्याला पूर्ण करायला. आणि वासरू म्हणजे ते आपण म्हणतो ना की वासरातच दमक असते, तसं ह्याच्यातच दमक, ह्याला अंगचा पळ जास्त आहे, म्हणजे ह्याला तर आपण अंगचा पळ जास्त असल्यामुळे बाकीचे आम्हाला अडचण गेली नाही. आणि आपले वासरू पळतंय म्हणून पहिऱ्याला काही प्रॉब्लेम होत नाही, आता आत्ताच परिस्थितीला पहिऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे सगळे लोक मंडळी म्हणजे सांगत असत आम्हाला बैल भेटत नाही, आमचा बैल अंधारात आहे, पण आता तुमच्या आधून उंधारात सांगतात तुमचं पळतोय म्हणून तुम्हाला होऊन पहिरे येतात, त्याबद्दल त्या मंडळीला सांगा की बाबा बैल जर पळत असला तर तुम्हाला लोक घरी विचारले येतात की तुम्ही जे म्हणताय ना की आम्हाला अंधारात आहे, आम्हाला पहिरा देत नाही, गरीब आहे, वायदी मागतात, त्याबद्दल काय सांगाल? आता कसं की बैल जर तुम्हाला सांगतो बैल जर टॉपला पळाला तर तुमच्या घरी लोक येणार आहेत, तुम्हाला काय सांगायची गरज नाही की बाबा माईकवर नाव घेऊन नाव पकडून घ्यायची गरज नाही की मला पहिरे करा किंवा काय करा. ज्याचा बैल पळतो त्याला घरी पहिरे, फोन येणार स्वतःहून, 1 नाही 100 फोन येणार की मला बैल आमच्यासोबत पळवा, आमच्यासोबत पळवा. म्हणजे कुठेतरी लोक म्हणत असते आम्हाला बैल भेटला नाही म्हणून आम्ही अंधारात आहे, किंवा असं असं वाय दिलं पैसे नाही म्हणून अंधारात आहे, इकडे कुठेतरी चुकीचं वाटतं का तुम्हाला? काही गोष्टी चुकीच्या पण आहे, काही गोष्टी काही पण बैल बैलगाडी मालक असेत की जरी बैल पळला तरी वाहिनीशिवाय येतच नाही, काही आहेत असेच आत्ता प्रस्थित आहेत. पण मग जे खरं 24 कॅरेट सोनं आहे जसं कॉकटेल आहे, जो पळतो ते पळणाऱ्याच्या मागं मोठे लेबी लागतात नाही, हे खरं आहे की नाही? हे तुम्ही आता दाखवून दिलं 4 महिन्यानंतर. हा बैल जसा पळला की त्याला पहिऱ्याचा विषयच नाही राहायचा काय, आणि गरीबाचा जरी बैल पळला तरी आपण बी त्याच्यासोबत पळणार, हे आपले पण हेच आहे. म्हणजे आता आपल्यानंतर मैदानानंतर आपलं आमचं तुमचा कॉल झाला होता, एक तुम्ही म्हणे मला खूप फोन यायला लागले म्हणे, तर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आहे कॉकटेलमुळं? आता मी वैयक्तिक ह्या क्षेत्रामध्ये 2 वर्ष आहे, पण वासर येऊन झाले 2.5 महिने. 2.5 महिन्यात कळलं म्हणजे बैलगाडी क्षेत्र काय असतं किंवा काय याच्यामध्ये किती आतल्या गोष्टी किती असतात, काय काय होतं, काय काय घडतं, हे मला आत्ता कळलं. म्हणजे ज्याचा बैल पळतो त्याला किती म्हणजे फोन येतात, किती काय होतात, काही गोष्टी होतात, म्हणजे आत्ता कळली काय बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय नक्की. तुमच्या आयुष्यात काय बदल वाटला त्याच्यामुळे? हा बदल आहे ना आयुष्यात, म्हणजे छान वाटतं, गावचं नाव मोठं करतोय, सगळ्या गोष्टी होतात. आणि बैल म्हणजे जसं बघा पैसे द्यायला कोण पण तयार आहे, पण वस्तू म्हणजे बैल तसं भेटत नाही. आजची भरपूर पैसे आले की त्यांना बैल असं भेटत नाही. म्हणजे आता तुम्ही पाहिलेस आता मुलाखत फडकेसारखे पण आहेत किंवा फडक्यांना बी आता त्यांना पण बैल भेटाना, म्हणजे अशी परिस्थिती. आमचं नशीब चांगलं की आम्हाला बैल भेटलं आहे, आमचं नाव पळतं आहे, आमच्या गावकऱ्यांचं नाव पळतं आहे, आणि म्हणजे गावाचं नाव बी करतो आहे, बोरगावचं बी नाव करतो आहे, छान वाटतं म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या. हे जे दादा आहे लक्ष्मण पाटील बैलाचे, त्यांच्याकडे होता बैल, त्यांच्याबद्दल काय सांगशाल ते? कसं आहे तुमचं म्हणजे त्यांचा स्वभाव? एकदम त्या माणसाचा स्वभाव असा आहे, शब्द दिला तिथं विषय संपला. ते त्यांच्या गावचे म्हणजे गावचे सरपंचचे, म्हणजे त्यांच्या गावचे सरपंचचे, त्याच्यामुळं की ते त्यांचं शब्दाला महत्त्व आहे, त्यांच्याकडे शब्दाला महत्त्व आहे, त्यांच्या शब्द दिला विषय संपला. म्हणजे आमचं जसा शब्द झाला आहे तसा बैल त्यांनी शब्द दिला की बैल इकडंच पळणार, तिकडं बैल बिनजोड पण पकडत नाही, काय नाही काय नाही, बैल इकडंच असतो. आता बैल पोळ्याला आम्ही गेलो होतो, पोळ्या करून बैल परत इकडंच आला आता लगेच.
आणि जे अजितदादा केसरीमध्ये जी गाडी पळली मथुरची बरोबरची, त्यांचे मालक आहे राहुल दादा पाटील, यांच्याबद्दल थोडंसं दोन शब्द काय सांगाल तुम्ही? त्यांचं बी स्वभाव असं की जे आता आम्हाला फोन झाला त्यांचा की बैल पळणार पळणार, तर त्यांचा फोन आला तर आमचा पहिरा कॅन्सल करायचा होता. आम्ही त्यांना दोन वेळा फोन केला तर भाऊ काय नक्की, ते म्हणले भावा आम्ही शब्द दिला की दिला, परत काय त्या गोष्टी होत नाही, आम्ही काय बाकीच्यांना कळत नाही की पहिरे चेंज करणार आहे, शब्द दिला गाडी पळू नाही पळू, शब्द तुमच्यावरच पळणार, म्हणजे आम्ही त्यांनी फोन करायला वाटत नाही खराब, खरंच पळणार आहे का नाही या गोष्टीमध्ये. ते माणूस म्हणजे शब्दाला तो पण माणूस पक्का आहे, रॉयल माणूस आहे. दादा सुंदर यायच्या आधी तुमच्याकडं कुठला बैल होता आता आधी आता लेटेस्टमध्ये? लेटेस्टमध्ये हा चॉकलेट आदतच घेतला आपण मोरगावर. नाण्याची दुसरी बाजू सांगायची आहे, आता माणूस जर माणसांचा प्रतिक्रिया म्हणजे आपला जर बैल एक नंबरात नसला तर त्याच्यात आणि आत्ताच्या त्याच्यात किती फरक आहे? बरोबर, एक नंबरात नसला तर परिस्थिती अशी हो का, जर आता कधी कधी मैदानावर मी जास्त जात नाही, पोरांना पुढं पाठवतो. पहिले काय व्हायचं, पोरं जर पुढे गेली तर मी मैदानावर जाईन करायचे, गट पास होतोय का नाही याची गॅरंटी नव्हती. म्हणजे आता म्हणजे याची गॅरंटी अशी आहे की आपण गुलाल घेणार म्हणजे एवढेपर्यंत आपण गॅरंटी घेऊ शकतो, गुलाल घेऊच शकतो हा, त्याच्यामुळे जायला काय वाटत नाही. आणि पहिले काय व्हायचं की चार वेळा फोन करायचं पोरानं, कुठे लागली गाडी, गाडी पास झाली का झाली का झाली का, हाताशून माघार यावं लागायचं आणि त्या गोष्टी व्हायच्या. आता म्हणजे आता फुल गॅरंटी आहे बाबा, आपण गेलो तर म्हणजे आपल्याला भीती वाटायची ह्या घाटात गाडी झोपायची का नाही, आता बाकीच्यांना थोडी दडपण राहतं की बाबा ह्याच्यावर गाडी झोपायची का नाही. पण माणसं असं चमत्कार आहे, तिथं नमस्कार आहे असं बदलतात का, थोडंसं अनुभव वाटला थोडंसं? हे आता आम्ही सांगायची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे काय परिस्थिती असते काय नाही, तेव्हा जास्त काही त्यात बोलण्यात पाहिजे नाही. पण अजितदादा केसरी मैदान असं झालं की म्हणजे की आमचं गाव म्हणजे जवळपास आमच्या गावातली बी मंडळी एवढी समाज खुश झाली की प्रमाणाबाहेर, कारण जे ऑनलाईन आमच्या गावात बैलगाडा क्षेत्रात जास्त हे आहे म्हणजे क्रेज जास्त आहे आमच्या गावात, तरुणामध्ये पण क्रेज जास्त आहे. तर एक वेळ अशी होती की शूटिंगमध्ये म्हणजे मैदानावर जे व्हिडिओ शूटिंग पाहत होते ना, शूट म्हणजे मोबाईलवरती रेस पाहत होते लाईव्हमध्ये, तर गाडी फक्त एकच दिसत होती बाकासुरची आणि बालमाची, ती पण टॉपची गाडी एकच दिसत, हे वासरत गाडी दिसत नव्हती. म्हणजे एक काळ असा होता की काही म्हणतात की जादूसारखी गाडी पुढं आली, असा प्रकार झाला वासरू जादूसारखंच वासरू आमचं. आता तो सेमीबद्दल आता तुम्ही आपण तिकडे आलो विषयावर, ते सेमीचं सुरू व्हायच्या आधी प्रसिद्ध आपले समालोचक आहे सुनील दादा मोरे, ते म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला बकासूर आणि बल्मा विरुद्ध मथुर गाडी बघायची होती आणि ती तुम्ही केली, एकदम भयानक केली आणि सगळीकडे ती त्याच्यानंतर जे काय झालं म्हणजे सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्याबद्दल कसं ते जुळला, ती एकाच सेमीमध्ये आला तुम्ही आणि ती किती वेगळा अनुभव होता तो? आता आम्हाला वाटलं होतं की कारण की आमच्यामध्ये टॉपची गाडी एकतर येणार आणि म्हणजे नशिबाने ती गाडी आली आणि त्या गोष्टी झाल्या, छान वाटलं एकदा. आणि पूर्ण महाराष्ट्राला बी पाहिलं की म्हणजे परवणीच ती रेस पाहणं, बिनजोड पाहणं कुणाचं म्हणजे हे नसतं, कारण की त्या एरियात आपल्या इकडचं बाकी बिनजोड जायला पाहत नाही, तिथं ती एक रेस पाहायला भेटली परवणीच होती लोकांसाठी सगळ्यांसाठीच. आता या क्षेत्रात एवढं कमी वेळात नाव होणे किंवा अशी लक्ष्मी आपल्या दारात येणे हे याच्यात म्हणजे काय सांगाल तुम्ही, काय महत्त्वाचं लागतं किंवा आपली नीतिमत्ताचं काय काय? ज्याचे तत्त्व चांगली त्याची नीतिमत्ता चांगली आहे त्याला असली वस्तू 100% लावणार, नाही तर उगाच म्हणायचं एकन करायचं एक तशांनी केलं की त्यांना अशी वस्तू कधीच लांबणार नाही. म्हणजे तुमचा स्वभाव, तुमची नीतिमत्ता दुसऱ्याबद्दल जर तुमचं चित्त चांगलं असेल तर नक्कीच तुमच्या खुट्याला किंवा गोट्यात लक्ष्मी येणार 100%. आपण फक्त आपल्या वासराच प्रेम करून आपल्या वासराचा पळ कसा सोडून तेच लक्ष दिलं पाहिजे, दुसऱ्याचं कमी होईल अशा याच्यावर लक्ष दिलं की आपलंच कमी होत असते. आता शेवटचं आता हे दादा जळगाऊन आले किंवा 40 गाऊन तर तिकडून इकडे छकडीत येतात नाही ना बरेचसे, ज्यांचे बैल पळते त्यांना जो तो म्हणतो मला झुपायला दे मला झुपायला दे, आणि काही प्रकार असे बी होते अक्षरशः त्यांना फोन करून मग दमबिंबी देतात, असं काही म्हणजे सुंदरबद्दल झालं होतं का पहिले? नाही तसं काही झालं नाही, म्हणजे काय व्हायचं की ज्यावेळेस इकडं दोन मैदानं झाली आणि मध्ये मैदानाचा गॅप होता तर मग लक्ष्मी आपण म्हणले बैल आपण तिकडे घेऊन जा थोडं हवा पाणी चेंज होईल, तर काहींना असं वाटलं की त्यात मध्ये एक व्हिडिओ आलती काहीतरी नाही का बैल विक्रीचे, तर त्याच्यामुळे लोकांना वाटलं की बैल विक्रीलाच आहे, तर त्यांना एवढे फोन गेले की प्रचंड भयानक, म्हणजे त्यामुळे थोडंसं वाटतंच की असं तसं नाही का, म्हणजे एवढे फोन गेले की माणसाला त्रास व्हायला लागला, मग दिवसातनं काम असू ह्यांचेच फोन जायला लागले जास्त ना, बैल द्यायचा का बैल द्यायचा का बैल द्यायचा का. तुमच्या म्हणजे तुमच्या मताने वतीनं तुम्हाला काही असं ह्या क्षेत्रातल्या लोकांना थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे का, म्हणजे काय कसं कसं करायला पाहिजे, खेळ कसा टिकावला पाहिजे आपला हात, याला कसं बोलता गेला पाहिजे? खेळाची पहिली पद्धत म्हणजे पहिला काळ आणि आताच्या काळात खूप फरक आहे. पहिला काळ कसा होता की जर मैदान कमी असायची, एक मैदान समजा घाटावर असं बैल चालत पण न्यावं लागायची. आजची परिस्थिती चांगली सुधारलेली आहे, आता काय गाड्या घोड्या सगळं वाढलं, यू चॅनलवाले वाढले सगळे झाले, त्याच्यामुळे खेळात एवढे तात हे आले
की प्रत्येकाने खेळ फक्त खेळाप्रमाणे खेळलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता शेवटचा तुम्हाला, अरे आम्ही चित्रीकरण करतो सोशल मीडियासाठी किंवा पुढच्या पिढीला आपल्याला हे दाखवायचं, एक हे महत्त्वाचं वाटतं का तुम्हाला? ही एकदम योग्य. आता तुम्ही सांगा तर आता हे पहिलं जर रेकॉर्ड असतं तर आपलं पहिलं म्हणजे बैल पळायचं मोठा लक्षा, त्या बैलासारखं स्पीड आजपर्यंत कुणाला नाही, पण त्याचे रेकॉर्ड कमी आहेत. त्याचे रेकॉर्ड जर असते तर आजचे म्हणजे कुणी म्हणायचंच नाही की बैल लक्ष एवढं मी पळेल. आज पण नाही कुणी म्हणायचं, सुंदरनी म्हणायचं नाही का कुणी, कुणीच म्हणायचं लक्ष एवढं आम्ही पळेल. आणि तो बैल तिथं गेला की एक नंबर सोडायचा ह्या ख्या दुनियाला माहिती आहे, कारण लक्ष बैलच तसा होता. त्याचं रेकॉर्ड असतं तर आज बरं वाटलं असतं सगळ्यांना, पाहता आलं असतं लक्ष बैल होता. आता तुमचा आपला बैल सोडून दुसऱ्याचा कोणता बैल आवडीचा आहे तुमचा वैयक्तिक? आता बैल आवडीचा म्हणलं तर आता कसं आहे, सगळेच बैल आपले, सगळे गाडा मालक आपले, एकाचं नाव घेतलं एका लागेल, पण आहेत जे टॉपला पाहतात ते आहेच. म्हणजे आता बकासूर झालं, सोन्या झालं, मथुर झालं, आता मथुरची क्रेज जास्तचे सध्या. म्हणजे हे बैल आहेत टॉपमध्ये, जे आमचं वडकीतलं बैल पण आहे, आमचं वडकीतले आमचे चार पदल व्हाईट गोल्ड पक्षी आहे, बैल आहेत ना पळणारे चांगले. आता लोकांनी प्रेक्षकांनी जो पळतोय त्याचं गुण गायचं, जो पळ म्हणजे ज्या दिवशी हारला किंवा नाही बसली गाडी तर त्याला नाव ठेवणे कितीपत योग्य आहे? नाही ती योग्य नाही, हार जीत असते. उद्या आपण जिंकलो तर आपण हारलो तर उद्या जिंकणारे, उद्या हारलो तर परत असं, हार जीत तर काय प्रत्येक खेळत असते. म्हणजे कोणतंही क्षेत्र घ्या, हार जीत आहेच, म्हणजे कोणतं क्षेत्र हार जीत आहेच, त्याला चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. हे तर मुख चित्र आहे, ह्याच्या आयुष्यात पण चढ उतार असू शकतो, कधी एक दिवस कमी पळेल कधी जास्त पळेल, असं नाही ना, रोजच तेवढं स्पीड लावणार आहे. अरे तुमचं नाव गाव पत्ता सांगा पहिले मोठ्यानी थोडा. माझं नाव अजय लक्ष्मण पाटील आहे, जळगाव जिल्हा दरंगाव तालुका आणि बोरगाव आमचं गाव आहे. आणि तुमचं शिक्षण व्यवसाय काय? शिक्षण माझं दहावी झालं आहे. व्यवसाय आमचा शेती आणि व्यापार आहे बैलांचा. अरे बैलाची पैदास कशी झाली? बैलाची पैदास घरचाच गाईचा खोंडी. आणि बैल कुठला होता, गाय कुठली होती, कोणती म्हणजे जात होती, नसल ब्रीड असं काय सांगता येईल? गाय किलारमध्येच मुलटे आणि बैल आपल्या काकांदेंचाच आहे, गावातलाच, गावरान किलारमध्ये. आता हो बैल तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला केव्हा समजला हा पळू शकतो म्हणून? वासरू झाल्यानंतर डोक्यातच होतं का शेरे क्षेत्रात, आपल्याला जायचं तर घरचं वासरू पडेल तेव्हा शेरे क्षेत्रात कुदू. ओके, पण ते कधी समजलं तुम्हाला हा पळू शकतो म्हणून? वासरू पळू शकतो असं वासरू 9 महिन्यानं असताना समजलं आम्हाला का वासरू पळू शकतो बॉस म्हणून. ओके, आता किती दात आणि किती वय त्याचं? वासरू आता 27 महिने वय त्याचं, आता वासरू आता नाही लावला अजून. ओके, त्याचा स्वभाव कसा आहे? वासरा स्वभाव लई शांत स्वभाव वासराचा, बारके पोरं पण गेले तर वासरू मारत नाही काही नाही, माणसासारखा स्वभाव आहे वासराचा. आणि शरीर कसं, कोणावर गेलं, आईवर बापावर, कोणत्या जातीत मोडायला गेलं तू? म्हणजे शरीर तर जात तर बापावर गेली, बाकी गुण बिन सर्व आईवर आहे वासराचे. आता याचं एकदम विशिष्ट असं पळ आहे, त्या पळाबद्दल काय सांगाल तुम्ही, कसं पळतो तू? वासरू तळापासून तर निकालापर्यंत वासरू सारखंच पळतो, वासरू कमी असतं कुठे जेवत. आता शेजारी किती मोठा बैल घातला त्याला काहीच पटलं म्हणजे काही वाटतलंच नाही वाटत नाही. आणि अगोदरपासून वासरू जे वासरू मोठ्या बैलासोबतच पळालंय. आता एवढा मोठा टॉपचे बैल होते, मथुर बैजा झालं तिकडं बादल झाला, याच्याबरोबर पळलं म्हणजे ते वासरला काहीच वाटलं नाही असं दिसलंय काही व्हिडिओमध्ये वासरला का? आणि वासर तिकडे पण टॉपच्याच मोठ्याच बैलांमध्ये पळतो आमच्या भागात. आणि मग आता तुम्ही आता मैदान नसलं का त्याचं व्यायामाचं काय काय काळजी घेता? वासरू मैदान नसलं तर वासरू 2 दिवस नंतर वासरू मोटरसायकलमध्ये असतंच त्याचा व्यायाम, 3-1 किलोमीटर मोटरसायकल मागे नेतो आम्ही त्याला. हे दादा आहे आमचे पिंटू शेठ मोडक, यांचं आणि तुमचं कॉन्टॅक्ट कधी झालं? यांचं आणि आमचं कॉन्टॅक्ट मैत्रीपूर्ण कॉन्टॅक्ट झाला, पप्पान त्यांचं मैत्रीपूर्ण कॉन्टॅक्ट झाला, तर मैत्रीपूर्ण दोघांचा पार्टनरशिपमध्येच बैल राहणार आहे कायम, आणि बैल दोघांचा मैत्रीपूर्णच बैल पडणार या भागात. मग तुम्हाला आता याचं समाधान वाटतं का, दादांच्या हातात बैल गेला आणि दादाने चारच मैदानात अख्ख्या महाराष्ट्राला हेड लावलं? आंधळ्यामधून उजाळ्यात जर आणलं तर पिंटू शेठने आणलं, समाधान तर वाटणारच आहे ना. मग तुम्ही आता बैलगाडा क्षेत्रात थोडस म्हणजे बघितलं असेल की जे लई टॉपला बैल जे गेले त्यांना एकंदरीत माया अंदाजे किंवा अभ्यासात 1 वर्ष लागलेलं आहे कमीत कमी, आणि तुमचं वासरू 4 महिन्यात ह्या माणसाने एकदम म्हणजे आता मथुरपेक्षा पुढं आता असं म्हणणे नाही आहे पण बैल नाही अजून पुढं आता कुठल्या बैऱ्यात म्हणजे टॉपला किती नेऊन पोहोचवलंय त्याच्याबद्दल थोडं काय सांगशाल? दादांचा अभिमान आहे आम्हाला का अंधारातून उजाळ्यात आणलं दादांनी, असं चारच मैदानात वासराचं एवढं नाव केलं तर पिंटू शेठमुळे. आता बैलगाडा क्षेत्रात नुसतं बैल पळून चालत नाही, ही जी गोष्ट म्हणतो आपणही त्याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी नशीब तुमचं धरणं सोडणं नियोजन टायमावर त्याचं ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे? लई महत्त्वाचं आहे, बैल नुसतं पळून चालत नाही त्याचमागे नियोजन पण करणारे पाहिजे थांब, ते पिंटू शेठ करता नियोजन, ते आमच्याकडनं झालं असतं तिकडच्या भागात इकडे येऊन. म्हणजे ते योग्य माणसाच्या हातात एखादी वस्तू जाणे हे लई महत्त्वाचं आहे, ते थोडक्यात सुंदरला नशीबच म्हणायचं, तुमचं म्हणा पाटलांचं म्हणा दादांचं सगळ्यांचं हे जुळून आलेलं आहे. आता पिरुम कुठं कसं कसं नियोजन राहणार त्याचं?
इथून पुढे नियोजन शेटकर ते नियोजन पिंटू शेटकर नाही खरेदी विक्री आमचं कायम स्वरूपी दोघातच बैल राहणार आहे वासराचं पार्टनर मध्येच. एकदा दादांचं तुमचं कॉन्टॅक्ट झालं तुम्हाला परत कुठल्या दुसऱ्या बैल गाडा मालका कोण किंवा दुसऱ्या अशा ह्या भागातले व्यक्ती कोण काही असं पैऱ्यासाठी बैल मागतं किंवा काही असं त्रास वगैरे दमीचे फोन बिन काही झाले का तुम्हाला विक्रीच मागणीसाठी? तर लई जणांचे फोन यायचे का बैल विकायचा का असं म्हणून तर लई जणांना सांगितलं का बैल विकायचा नाही घरचा गायचा कोंडे घरचा सदस्यासारखा कोंडे वासरू आमच्या दोघांचं पार्टनरशिप मध्ये तिकडे पडणार पिंटू शेटवडकीवर आमचं आमचा तरी पण लई इतके फोन यायचे तर एका वेळेस कंटाळा यायचा फोनच बंद करावा लागायचा. आणि कितीला मागितलं टॉप मध्ये एकदम मोठी मागणी वासरू विकायचा विषयच नाही तर वासरू तरी पण तुम्ही कोणतरी एखादं म्हणलं असं आम्हाला असं असं पाहिजे वासरू मागतं वासरू 55 लाखाला 60 लाखाला पण वासरू मागतं वासरू मागायला काय पण वासरू द्यायचं नाही वासरू आमच्या दोघात पाटणार तर वासरू पैशांचा विशेष कुठे असे म्हणजे एवढे मागणी म्हणजे ही बी एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि आवर्जून सांगायला प्रेक्षकांना की 4 मैदानात आणि 4 शर्यती करून 55 लाखाला बैल मागणे म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि ते ज्यांच्या नशिबात आहे ते बी म्हणजे खूप भाग्यवानच समजायचे आणि त्यांचं काहीतरी म्हणजे पुण्य आहे किंवा ते समजायचं काहीतरी. मंडळी आपल्यासोबत आहे एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रवीणदादा घाटे ज्यांनी पुणे सासवड या भागात हे समालोचन क्षेत्रात एकदम म्हणजे नाव केलं आणि यांचे खूप खूप आभार बी आहे की यांनी आपल्या पुणे भागातली जी बैल नावारूपास आणले ते आणि त्याच्यापेक्षा आत्ता जे महत्त्वाचं एक म्हणजे आपण एक क्षण टिपणार आहे त्याच्यात त्यांनी जो कॉकटेल आहे जो 4 महिन्यात 27 महिन्याचं वासरू जे फेमस झालं त्याचं नामकरण त्यांनी केलेलं आहे आणि तो प्रसंग आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. दादा नमस्कार. एक कॉकटेल जे नामांतर झालं याचा जो प्रसंग होता त्याचं काय कसं सांगणार तुम्ही? एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा जर ह्या बैलाच्या बाबतीत झाला तर पूर्वी एक जुना बैल पळत होता एक शारदा पाटील पुणेकरांचा सागर म्हणून तो सुद्धा बैल असा तांबड्या रंगाचा आणि आत्ताच्या हल्लीच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तांबड्या कलरमध्ये बैल फारसे आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. आणि एक हा एक आत्ता चालू सीझनला आत्ता जो बैल पळतो आहे तर ह्याचं नाव सुंदर पण हा कलरला तांबडा पांढरा मिक्स असल्यामुळं त्याचं मी एक नाही का समालोचक म्हणून एक आठवलं म्हणून त्याचं नाव मी कॉकटेल ठेवलं. म्हणजे कॉकटेलचा अर्थ थोडासा सांगशाल का काय होतं? तो कलरला मिक्स आहे कॉकटेल म्हणजे थोडक्यात आता कॉकटेलचे बरेचसे अर्थ होतात काय परंतु तो कलरला मिक्स आहे म्हणून त्याचं नाव मी किंवा काळा पांढरा असेल तर त्याला आपण मोरा सुद्धा म्हणतो परंतु हा कलरला सगळ्या मिक्समध्ये त्याच्यामुळं त्याचं नाव मी कॉकटेल ठेवलं. आता थोडंसं या बैलाचं जे नियोजन झालं आणि ते एक माणसाच्या हातात आला बैल तसपासून त्यांनी 4 मैदानात त्याला एकदम टॉपलं त्याबद्दल थोडंसं काय सांगाल? आता बैलाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर दोन्ही खांदी बैलकडेने पळतोय आणि दुसरी गोष्ट की बैलाला जे एक मालकांचं नियोजन असेल दोन्ही ते नियोजन पण एकदम परफेक्ट आहे त्यांचं ते कुठल्याच बाबतीत त्यांचं म्हणजे त्यात दुमत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की आमचे मार्गदर्शक पिंटू शेट एक या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना एक निस्वार्थीपणाने माणसाने राहिलं पाहिजे त्याचं यश आहे नक्कीच मिळतं आणि तेच बैलाच्या मार्फत पिंटू शेटला मिळतं. दादा तुम्ही पब्लिक किंग या चॅनलला वेळ दिला आणि तुम्ही दोनदा मला मुलाखत दिली याच्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आहे आणि तुम्हाला सुंदर लक्ष्मण पाटील यांना एकत्रित तुम्हाला पुढच्या शरीरासाठी खूप खूप शुभेच्छा आहे. मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा. लवकरच भेटूया आपण पुढच्या अशाच एका खूप महत्त्वाच्या माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी रामकृष्ण हरी आणि खूप खूप धन्यवाद.